प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाला निक मित्र या पोर्टलचाही प्रारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत क्षयमुक्त करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे क्षयरोगमुक्त भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी स्वयंसेवी संस्था औद्योगिक संस्था आणि जनभागीदारी महत्वाची असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या या सर्व संस्थांनी एकत्रितपणे कार्य केल्यास लवकरच देश क्षयरोग मुक्त होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला भारत अभियान को उच्च प्राथमिकता देना तथा इस अभियान को एक जन आंदोलन का रूप देना सभी देशवासियों का कर्तव्य कि भारत में अन्य सभी संक्रमण रोगों की अपेक्षा सबसे अधिक संख्या में लोगों की मृत्यु टीबी से होती है विश्व की कुल जनसंख्या में भारत की जनसंख्या का हिस्सा 20 प्रतिशत से कुछ कम है लेकिन विश्व में टीबी के कुल मरीजों में 25 प्रतिशत से अधिक मरीज भारत में है नवभारतात क्षयरोग निर्मूलनात लवकरच उल्लेखनीय कार्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आयुष्यमान भारत या जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेअंतर्गत क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी देशातली सर्व आरोग्य केंद्र एकत्रितरित्या कार्य करत आहेत कोविड एकोणीसच्या विरोधात भारतानं दिलेल्या लढ्यामधून भारताचा आरोग्य क्षेत्राबाबतचा गंभीर दृष्टिकोन दिसून आला आहे असं त्या म्हणाल्या उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात घेऊन आजाराची लक्षणं दिसताच रुग्णानं उपचार घेण्यासाठी त्वरित रुग्णालयात जावं असं आवाहन त्यांनी केलं टीबी हारेगा देश जितेगा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न नक्कीच साकार होईल असा दृढ विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी व्यक्त केला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव पर्वात आजचा दिवस उल्लेखनीय आहे क्षयरोगाची शिकार झालेल्या लाखो लोकांचं आयुष्य वाचवणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं मांडवी म्हणाले दूरदृष्य प्रणालीद्वारे होत असलेल्या या कार्यक्रमात देशभरातील स्वयंसेवी संस्था राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसंच विश्वातील प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक सहभागी सा झाले आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यमंत्री भारती पवार विविध राज्यांचे राज्यपाल तसंच राज्यांचे आरोग्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले